हेल्थच्या संदर्भातल्या स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भातल्या योजनांच्या वेळी प्रामुख्यानं अर्थमंत्र्यांनी महिलांचा उल्लेख केला आणि त्यांच्याशी फोकस काय असणार आहे तो या ठिकाणी सांगितला. मला असं वाटतं की तशाच प्रकारचा फोकस हा आमचा देखील या ठिकाणी राहणार आहे. विशेषतः परवाच मी एका मोठ्या कार्यक्रमांमध्ये घोषित केलं की जे आमच्या महिला बचत गट आहेत यांना आता 0% आम्ही कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. आम्ही महिला बचत गटांकरता मॉल तयार करणार आहोत. आता त्याचा पहिला मॉल करणं आम्ही सुरू केलेलं आहे, काम चालू झालं आहे त्याचं. तर ज्यातनं त्यांना एक जसं एक्झिबिशन ग्राउंड असतं तसं परमनंट एक विक्रीची व्यवस्था आम्ही देतो आहोत. अशाच प्रकारे स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही असे काही इनिशिएटिव्ज घेतले आहेत. तर मला असं वाटतं की आपण ज्या प्रकारे अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षेनुसारच आता मी त्यात जास्त सांगितलं तर जयंतराव माझ्यावर हक्कभंग आणतील की बजेट आधी फोडलं आणि त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त काही सांगणार नाही. पण एक सांगतो की मुद्रा योजनेच्या संदर्भात आपण जे सांगितलं ही अजून पॉप्युलराईज करावी लागेल आणि त्याकरता प्रयत्न हा सरकारने चालू केला आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय सरकारने केलं असेल तर आता हे लक्षात आलं की कशाप्रकारे लोक त्याला डक करतात आणि म्हणून जे आपल्या बँका आहेत त्या बँकांच्या प्रत्येक ब्रँचला, म्हणजे आता पहिले टार्गेट बँकांना द्यायचो आपण, आता तसं केलेलं नाही, आता प्रत्येक ब्रँचला टार्गेट दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे इन्क्लुजन त्यात जास्त होईल. आपल्यासोबत जयंतराव पाटील आहेत. जयंतराव पाटील, आपली या बजेटवरची पहिली प्रतिक्रिया आणि नंतर आपले मुख्यमंत्र्यांसाठीचे प्रश्न. अर्थमंत्र्याकडे 5 ओव्हर्स असतात, ही 3री ओव्हर आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे घटक आपल्यापासून दूर जात आहेत याची खात्री झाली, त्या घटकांच्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. आणि तो करत असताना आपण आकडेवारी एकत्रित करून काहीतरी विशेष करतो आहे असं दाखवलेलं असलं तरी मी आपल्याकडे आकडेवारीने सिद्ध करू शकतो की फार काही चेंजेस कोणत्या सेक्टरसाठी विशेष अर्थमंत्र्यांनी केलेले नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये 14-15 साली आपण 2,24,000 कोटी रुपये डिफेन्सला खर्च केले. या बजेटमध्ये त्यांच्या स्पीचमध्ये एवढ्या मेजर एक्सपेंडिचरचा साधा उल्लेखही नाही. वन रँक वन पेन्शन योजना जी आहे त्याच्या बाबतीत फारसं किती प्रोविजन आपण केले, कारण घोषणा झालेली आहे पण किती प्रोविजन झाली हे सीमेवर लढणाऱ्या आपल्या सगळ्या सैन्याला कळलं पाहिजे, पण त्याचाही उल्लेख नाही. कदाचित अनावधानाने राहून गेले असेल 2,25,000 कोटीचा उल्लेख, पण ठीक आहे, समजू शकतो आपण. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचे जिव्हाळ्याचे सहकारी माननीय गडकरी साहेब हे सांगत आहेत की 5,00,000 कोटी रुपयाचा काम आम्ही ह्या 5 वर्षात करू. आता या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांना 55,000 कोटी रुपये अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. 15,000 कोटी रुपयाचे बॉन्ड्स काढतो असं आश्वासन त्यांना दिलेलं आहे. आणि गडकरी सांगत आहेत की PMJSY जर ह्याच्यात इन्क्लूड केली तर आम्ही 1,00,000 कोटी रुपयापर्यंत पोचलो आहे, पण त्याची बेरीज 89,000 करोड्स होते. PMJSY हा रुरल इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे, इकॉनॉमीला बूस्ट देण्याचा जो भाग आहे तो मेजर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी गरजेचा आहे. पोर्टसाठी 800 कोटीची तरतूद ही काही फार विशेष तरतूद नाही आहे. त्यामुळे या देशाचा सगळ्यात मोठा बॉटलनेक आहे ग्रोथसाठी, ज्याच्यातनं ग्रोथ आपण करू शकतो. आज आपण म्हणतो आहे की आमचं जगात सगळ्यात जास्त आमची ग्रोथ आहे, पण ती ग्रोथ जर सस्टेन करायची असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती. तसं मला या बजेटमध्ये कुठं दिसत नाही, कारण जेवढी आकडेवारी पूर्वीची होती तेवढीच आकडेवारी आत्ता आहे. 70,000 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरला चिदंबरमच्या बजेटमध्येही 14-15 70,000 कोटी रुपयेच इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेले होते. ऑलमोस्ट सेम अमाऊंट आत्ता दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुरल डेव्हलपमेंटसाठी अरुण जेटलींच्या भाषणामध्ये 87,000 कोटी रुपये दिले असं त्यांनी आकडा सांगितलेला आहे. मी 14-15 बजेट मगाशी काढून बघितलं तर चिदंबरमच्या काळात 82,000 कोटी रुपये दिले. इफ यू कन्सिडर द इन्फ्लेशन तर 82,000 कोटीचे तिसऱ्या वर्षी पण 87,000 कोटी होणं, म्हणजे 95,000 कोटी 1,00,000 कोटी असा जर आकडा गेला असता तर रुरल इकॉनॉमीला जरा नक्की मदत झाली असती.
त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण काय हे उडकण्याचं काम करणं गरजेचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनीच मला एक उत्तर दिलेलं, मी मागच्या अधिवेशनामध्ये राज्यातल्या नळ पाणी पुरवठ्याच्या योजना बंद आहेत, नव्या योजना करणार नाही, तर ते कराव्यात असा एक प्रस्ताव मांडलेला. माननीय मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलं की केंद्र सरकारने हातात घेतलेल्या योजना आधी पूर्ण केल्या पाहिजेत, त्या आम्ही करतो आहे आणि केंद्र सरकारही त्याच्याशी रिथिंक करते आहे असं त्यांनी सांगितलं. आजच्या बजेटमध्ये मी फार उत्सुक होतो की पाणी पुरवठ्यासाठी देशात किती पैसे धरले, तर जे 17-18 हजार कोटी रुपयापर्यंतचा अमाऊंट असली पाहिजे तर ते तपशिलात बजेट वाचल्यानंतर कळेल असं आपण मगाशी म्हटला, त्यामुळे मी संशयाचा फायदा द्यायला तयार आहे. परंतु पाणी पुरवठा हा एक मेजर सब्जेक्ट असतो की ज्याच्यामध्ये जेवढे पैसे आपण घालू तेवढे कमीच असतात. त्याचा उल्लेख जर झाला असता तर राज्य सरकारला कळलं असतं की किती आपल्याला आता पैसे मिळणार आहेत. मग नेक्स्ट फायनान्स मिनिस्टरचं स्टेटचं बजेट असतं, ते त्या बेसिसवर पुढे जात असतं. त्यामुळं अशा बऱ्याचशा आकडेवारी, म्हणजे तिसरी ओव्हर आहे, बॉल स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु स्टंपच्या वरून बॉल गेलेला आहे, विकेट पडण्याची शक्यता यावेळी तर दिसत नाही. आता 2 ओव्हर राहिलेले आहेत, त्यातली 4थी ओव्हर ही खरी मॅचचा निर्णय करणारी असते. 5व्या ओव्हरपर्यंत प्रेक्षक स्टेडियममध्ये राहत नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की संधी अतिशय चांगलं करण्याची होती, पण भाषण उत्तम केलं. पॉजी आपण शेतकऱ्यांना फार मोठी मदत करतो असा घेतलेला आहे, पण मी मगाशी सांगितलं तसे जे सेक्टर्स विरोधात जात आहेत त्यांना पॅसिफाय करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. एखादा विरोधक ज्याप्रमाणे ओव्हर्स प्रत्येक किती राहिले आहेत ह्याचा अचूक अंदाज ठेवत असतो, किती ओव्हर राहिले आहेत हे तुम्ही अगदी योग्यरित्या सांगताय. या चारही प्रश्नांवरची उत्तरं देवेंद्रजी. पहिली गोष्ट अशी की अलीकडच्या काळामध्ये जयंतराव थोडं सिलेक्टिव्ह ऐकायला लागले. मुळात पहिली गोष्ट अशी की कॉस्मेटिक याकरता नाही, जयंतराव त्याच्यातल्या थोड्या आकड्यांमध्ये गल्लत झाली आहे. ती गल्लत अशी झाली आहे, आपण सांगितलं खरं आहे की रुरल डेव्हलपमेंटमध्ये चिदंबरम साहेबांच्या बजेटमध्ये 82 हजार कोटी होते, या बजेटमध्ये 87 हजार कोटी नाही आहे, 2,87,000 कोटी आहे आणि ते 226% जास्त आहे, 226% जास्त. त्याच्यामुळे म्हणून हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आपण जर परवानगी दिली तर 14 फायनान्स कमिशनचं जे टॅक्सेशनचं डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन हे आपल्याला फायनान्स कमिशनने दिलेल्या नियमाप्रमाणे होतच असतं. दॅट इज नॉट म्हणजे केंद्र सरकारने किंवा अर्थमंत्र्यांनी काही राज्यांवर उपकार केलेत अशा पोझिशनचा किंवा बजेटचा बजेटमध्ये आम्ही काहीतरी केलं हे सांगण्यासारखा तो फिगर नसतो. पुन्हा आपण गल्लत करतात, पुन्हा आपल्याला सांगतो, पुन्हा आपण गल्लत करतात. फायनान्स कमिशननी UPA सरकारला देखील किती टक्के द्यायचे ते सांगितलं होतं, पण तेवढे टक्के UPA सरकारने दिले नाही. हे पहिलं सरकार असं आहे की ज्या सरकारने फायनान्स कमिशनने सांगितलं 42% थेट द्या, ते 42% थेट दिले आणि 10% आता पुन्हा वाढवून दिले आणि त्यामुळे हे 87 हजार कोटी नाही, 2,87,000 कोटी रुपये दिलेले आहेत. दुसरं असं की आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये म्हणालात, इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये देखील 2,00,000 कोटी रुपये या बजेटमध्ये दिले आहेत. तिसरी गोष्ट अशी, आपण अर्थतज्ञ आहात कारण आपण इतके अर्थसंकल्प मांडले, रेकॉर्ड नंबर रेकॉर्ड आणि त्यांचा कधी कधी ऐकताना चुकतात, ऐकताना कधी कधी चुकतात, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपल्याकडे 50 हजार कोटी असतात त्यावेळी आपण 2,00,000 कोटीची कामं करू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे 1,00,000 कोटी असतात त्यावेळेस आपण 5,00,000 कोटीची कामं करू शकतो. आणि आज आपण वेगवेगळ्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पोर्टच्या सेक्टरमध्ये, आता पोर्टचा आपण विचार केला तर पोर्टच्या सेक्टरमध्ये आपण PPP पॉलिसी या ठिकाणी स्वीकारलेली आहे, तुमच्याही काळात स्वीकारली होती, आमच्याही काळात स्वीकारली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला फक्त इक्विटी दाखवावी लागते. आज आपण एकूण पोर्ट क्षेत्रातली जर गुंतवणूक बघितली, या 800 कोटी रुपयाच्या भरोशावर 8,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही पोर्टच्या सेक्टरमध्ये त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पहिलं बजेट असं आहे की
वॉक द टॉक ज्याला म्हणतात ते वॉक द टॉक करताय. हे केवळ कॉस्मेटिकली बोलत नाही आहे, तशा प्रकारच्या तरतुदी देखील करून दाखवत आहे. आणखीन काही प्रश्न आहेत विचारा. मी सतीश भू, अप्रत्यक्ष कर समितीचा चेअरमन आहे. या बजेटमध्ये साधारण व्यापाऱ्यासाठी जी 1 कोटीची लिमिट होती टर्नओव्हरची, ती 2 कोटी केली. याचाच अर्थ टॅक्स ऑडिटसाठी पण ती 2 कोटी झाली. आपलं राज्य सरकारसुद्धा व्हॅट ऑडिटमध्ये ती मुदत 2 कोटी वाढवी. माझा मूळ प्रश्न असा आहे की इन्कम टॅक्स ॲक्टच्या 44AD सेक्शनमध्ये एकदा तुम्ही 2 कोटी आता टर्नओव्हर झाला की तुम्ही काहीच पुस्तकं ठेवायची नाही. मात्र महाराष्ट्राच्या व्हॅट ॲक्टमध्ये तशी प्रोव्हिजन नाही आहे, तर ही विसंगती कशी दूर केली जाईल? म्हणजे व्यापारी संभ्रमात असा आहे की इन्कम टॅक्ससाठी तर आपल्याला हे पुस्तकं ठेवायची गरज नाही, पण सेल टॅक्ससाठी तर छोटी छोटी बिलंसुद्धा द्यावी लागणार आहे. तर याचा समन्वय कसा साधला जाईल एवढं कृपा करून सांगा. नाही, मला असं वाटतं की हा प्रश्नापेक्षा एक सूचना आहे, चांगली सूचना आहे. जरूर या संदर्भात आम्ही विचार करू. आत्ता माझा त्याचा पूर्ण अभ्यास नाही, त्यामुळे त्या तरतुदी आपण जे सुचवले आपण ते लॉजिकली बरोबर वाटतं की जर इन्कम टॅक्समध्ये अशा प्रकारे सूट दिलेली आहे आणि त्याच्यावर जर व्हॅट लागणार नसेल तर ती पुस्तकं ठेवा का ठेवावी अशी सूचना आहे. जरूर त्याच्या व्यवहारिकता त्याची तपासून त्याच्यावर आम्ही कारवाई करू. संतोष मंडलेच्या आपल्या बरोबर आहेत, त्यांचाही एक प्रश्न आहे तो घेऊया आपण. सर, सर्वप्रथम नरेंद्र मोदी साहेब आणि अरुण जेटली साहेब यांनी जो काही अर्थसंकल्प ह्यावर्षी दिला आहे तो जसं पूर्वी म्हणायचे की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी परिस्थिती आत्ता नेमकी उलटी झालेली होती. आणि हा बजेट बघल्यानंतर असं वाटायला लागलं आहे की परत उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ह्या दृष्टिकोनातनं हा अर्थसंकल्प आहे की काय अशी परिस्थिती आत्ता निश्चितपणानं वाटते आहे आम्हाला. फार सुंदर कल्पनेतनं हा आणि कल्पकतेतनं हा बजेट मांडलेला आहे. जसं जेटली साहेबांनी सांगितलं की ज्या कायद्यांमध्ये 50 करोडपेक्षा कमी असं कलेक्शन होत होतं असे 13 कायदे हे अबॉलिश करून म्हणजे 650 कोटीच फक्त त्याच्यातनं मिळत होते, परंतु त्याच्यावरती होणारा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च आणि व्यापारी आणि उद्योजकांना होणारा त्रास बघता अशा ज्या काही गोष्टी ह्याच्यातनं कमी केलेल्या आहेत, तर येऊ घातलेल्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या आपण असा काही विचार करणार आहात का की ज्याच्यामुळं निश्चितपणानं व्यापारी आणि उद्योजक जसं केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आज बोलतायत तशाच पॉझिटिव्ह भावनेनं तुम्ही पण ह्या येऊ घातलेल्या अर्थसंकल्पात काही सुधारणा करणार आहात का? नाही, जरूर आमचा देखील तो प्रयत्न आहे, कारण मुळामध्ये आपल्या सगळ्यांचाच हा प्रयत्न असला पाहिजे की जेवढं आपण सुलभीकरण करू तेवढा आपल्याला त्याचा फायदा होतो, नाहीतर कम्प्लायन्सेसमध्येच इतका वेळ जातो. आणि कम्प्लायन्सेसचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की त्यातनं जी एक सब्जेक्टिव्ह अधिकार हे प्राप्त होतात त्याचा नेहमी दुरुपयोग होतो. आणि म्हणून आमचाही प्रयत्न हा आहे. मुळामध्ये ज्याचा मगाशी टिळक साहेबांनी उल्लेख केला, आमची सगळी प्रोसेस ही त्या GST छायेमध्ये आज अडकलेली आहे. आणि त्याच्यामुळे एकीकडे रिफॉर्मची प्रोसेस आहे आणि ती करत असताना GST आता येणारच आहे, त्यावेळी काही गोष्टी कराव्यात अशा प्रकारचा देखील एक विचार हा सातत्याने समोर येतो. पण तरी देखील आपण जी सूचना केली ती चांगली आहे आणि मला असं वाटतं की काही सुलभीकरण हे आम्ही या बजेटमध्ये अनाऊन्स करू. मानसिक पवार. सर, हे बजेट कॉस्मेटिक आहे किंवा चांगलं आहे ह्या वादात आम्ही काही पडू इच्छित नाही, परंतु ह्या बजेटमध्ये एक चांगली प्रोव्हिजन अशी आहे अकाउंटॅबिलिटी. इन्कम टॅक्स रिटर्न्सच्या बाबतीमध्ये त्यांनी अकाउंटॅबिलिटीचा ह्या ठिकाणी विषय मांडलेला आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींना 80 लाख रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर सुधारवण्याचा प्रयत्न तो एक निर्णय ह्या ह्याच्यामध्ये, त्यासाठी चांगल्या बजेटरी प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. तर हा पैसा चांगल्या कामासाठी खर्च होईल याच्यासाठी आपण कोणाला अकाउंटेबल धरणार आहोत का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पैसा अगोदरच्या सरकारांनी, हे सरकार, दे आर ऑल वेल मिनिंग, उद्देश चांगला आहे, विचार चांगला आहे, धोरण चांगलं आहे, प्रश्न येतो इम्प्लिमेंटेशनवर. तो पैसा योग्य ठिकाणी योग्य कारणासाठी आणि त्याचे रिटर्न्स सामान्य नागरिकांना मिळतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नाही, मला असं वाटतं की फार योग्य प्रश्न आपण मांडला. शेवटी आपल्या देशातला सगळ्यात मोठा प्रश्न हा बजेट अलोकेशन नाहीच आहे, आपला सगळ्यात मोठा प्रश्न आहे डिलिव्हरी सिस्टीम.
गेले अनेक वर्ष आपण ज्यावेळी आर्थिक पाहणीचा अहवाल सादर करतो त्यावेळी झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.